लंकेश बाणे सर जुडले गेले, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. 38 सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर काउ कॉर्नरला एक क्षेत्रक्ष तैनात केला गेला, एक डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या बाहेर आतमध्ये जर पाहिलं तर मिड ऑन, एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर, डीप पॉइंट असे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात पहिल्या चेंडू घेऊन. या चेंडूला मात्र बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न झाला, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. या स्पर्धेचा पहिला चेंडू डॉट अर्थात निर्धाव पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सचिन. पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहिलं तर नक्कीच पर्वणी असेल फलंदाजांसाठी या पहिल्या षटकादरम्यान षटकार चौकारांची आतिषबाजी करण्याचे, मात्र सकाळचं सूत्र म्हटलं आणि या मैदानाचा विचार केला तर ते देखील सोपं असणार आहे. हा चेंडू मात्र स्लॉटमध्ये होता त्याला पाठ यस, यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज माघारी परतोय, विकेटचं पतन. मात्र सकाळचं सूत्र म्हटलं आणि या मैदानाचा विचार केला तर ते देखील सोपं असणार आहे. हा चेंडू मात्र स्लॉट मध्ये होता त्याला पाठ दोन चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील समाप्त झालाय. पाच चेंडू पहिल्या षटकादरम्यान पाहायला मिळतील. प्रत्येक षटकासाठी पाच चेंडू हे समीकरण या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू सचिन यांचा पाहिला तर तिथे मात्र सुरेख लेंथवर डिलिव्हर झाला. दुसऱ्या चेंडूला मात्र इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र मिड ऑफ रिजन मध्ये एक सुरेख झेल एक्झिक्यूट केला आणि फलंदाज अविनाश माघारी परतलाय आणि मैदानाच्या आतमध्ये हरीश नवीन बॅटर नवीन उमेदवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं गोलंदाज यावेळी देखील जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होतोय. पंचांकडे दाद मागितली जाते मात्र स्पष्ट नकार दिलाय. यावेळी देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सचिनचं कौतुक होणं गरजेचं आहे कारण ज्या प्रकारचे गोलंदाज आतापर्यंत तीन चेंडूवर राहिले. अगदीच आपण पॉवर प्लेचा विचार केला तर फलंदाजीसाठी सातत्याने क्रिकेटच्या परिभाषेत या षटकाला परभणीचं षटक म्हटलं जातं, मात्र तिथे सुरेख गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. यावेळी मात्र पंच आमच्याकडे वळत आहे, ते गोलंदाजाला दंडित केलं जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातोय. एक अवांतर धावेनं संघाचा धावपळ पुढे सरसावेल आणि आता पाहिलं तर फुलकचा श्रीगणेश होताना आपण पाहतोय. आजच्या या संपूर्ण स्पर्धेची पहिली धाव मात्र स्कोर कार्डवर अर्जित केली जाते. एका धावेनं संघाचा धावफलक देखील उघडलं जात आहे. पुढचं चेंडू घेऊन गोलंदाज यावेळी मात्र उडवून दिले. उंची जास्त पाहायला मिळते, लांबी कमी, चेंडूकडे क्षेत्ररक्षक घेतोय आणि यावेळी मात्र एक सहसोपा झेल धरणीला दान केला जातोय. दरम्यान दोन धाव अर्जित झाल्यात आणि या दोन धावेनं संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल आणि आता मात्र तीन या धावसंख्येवर हे धावफलक आपण स्थिरावताना पाहतोय. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आपण जर पाहिलं तर इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न झाला, मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिलात आणि तिथे मात्र एक सहसोपा झेल मात्र धरणीला दान केला जातो आहे. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमीच झेल सुटल्यानंतर बरेचसे विक्रम बरेचसे अघटित घटना घडताना पाहिल्यात. आता त्या अनुषंगाने खेळ केला जाईल का हे देखील आपण मैदानात पाहूयात. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा सेम स्थिती पाहायला मिळते आणि यावेळी मात्र झेल पकडला जातोय. फलंदाज हरीश मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय. विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. एक षटकाचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकासाठी मात्र पाठवाडी संघाकडून सचिनला गोलंदाजी ट्रॅकवर आणले गेले आणि काय सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सचिनच्या माध्यमातून आपण पाहिलं. पहिल्या चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट्स पाहायला मिळाले, तिसऱ्या चेंडू देखील डॉट, चौथ्या चेंडूवर एक अवांतर अर्थात व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धावा आपण पाहिली. त्याच्यानंतर मात्र एक झेल सोडला गेलाय, दोन धावा अर्जित झाल्या आणि शेवटच्या चेंडूवर विकेट्स अर्थात एक षटकाचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्डवर आपण तीन धावा आतापर्यंत पाहिल्यात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज केतनला आणलं जात आहे. इथून मात्र जर मी पुन्हा एकदा सूचना देतोय, पाठवाडी संघ चार षटकांसाठी अर्थात 20 चेंडूसाठी तुमच्या दरम्यान 15 मिनिटांचा अवधी दिला गेलाय. त्याच्यामुळे 15 मिनिटांमध्ये तुमची चार षटकं कम्प्लीट करणं देखील अनिवार्य असणार आहे. याचं देखील बॅक ऑफ द माइंड तुमच्या दरम्यान कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. हरीशला मात्र जीवनदान दिलं होतं पहिल्या षटकादरम्यान, मात्र त्याच्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. तिथे मात्र हरीश फसला आणि माघारी परतल्या. नवीन बॅटर अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय. फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला, त्याला मात्र डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये उडवून दिलाय. तिथे मात्र वन बाउंड चेंडूला गॅदर केलं जात आहे. चेंडूची फेकी झाली आहे, तो प्रत्येक एकदा वर्जित होती आहे आणि या एका धावेनं संघाचा धावपळ पुन्हा एकदा पुढे सरसावेल. आता मात्र
चार या धावसंख्येवर धावफलक आपण स्थिरावताना पाहतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज अर्थात अनिल मैदानाच्या सूरजला आपण मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या भूमिकेत पाहिलं. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाचा विचार केला तर क्रिकेटच्या परिभाषेत या फलंदाजाला नेहमी आक्रमक आणि विस्फोटक अंदाजासाठी ओळखले जातात आणि त्याच अंदाजात इथे मात्र खेळ करणं देखील महत्वाचं असणार आहे. कारण संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर नक्कीच 360 व्ह्यूज हे मैदान आपण पाहतोय. या मैदानामध्ये नक्कीच मोठे मोठे स्पर्धा देखील आपण याच्या अगोदर देखील पाहिल्यात. आणि पहिलं सत्र म्हटलं तर या मैदानाचा देखील एक वेगळा इतिहास राहिला आहे. पहिल्या सत्रादरम्यान चेंडू थोडासा कमी ट्रॅव्हल होतो. यावेळी जर पाहिलं तर यावेळी देखील तीच परिस्थिती पाहायला मिळते. चेंडूला उडवून देण्याचा प्रयत्न होतोय, मात्र एक्झिबिशन थोडंसं कमी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, दोन धावा या ठिकाणी मित्र सहजरित्या अर्जित होत आहेत आणि या दोन धावेने संघाचा धावपळ पुन्हा एकदा पुढे सरसावेल. आणि आता मात्र 6 या धावसंख्येवर आपण स्थिरावताना पाहतोय. या षटकातील दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत केतनच्या माध्यमातून संपन्न झालाय. 1.5 सहसरणी मात्र दोन चेंडूच्या मोबदल्यात तो 3 धावा खर्च करताना आपण पाहतोय. राईट आर्म उर्ध विकेटने पुन्हा एकदा तो मार्गस्थ होईल. आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर आपण अनिलला पाहू शकताय. सो अनिल मात्र 2 डाऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राईट आर्म उर्ध विकेटनं गोलंदाज केतन पुन्हा एकदा ऑन द ट्रॅक. या चेंडूवर देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. नक्कीच इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेडूला अडवले, फेकी झाली, फेकी देखील सुरू आहे आणि फलंदाज सूरजला मात्र माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन तिसरा गळी का तिसरा तंबूच्या आश्रयाला. चला फलंदाजाला देखील विनंती असेल, चला त्वरित मैदानात दाखल व्हा, कारण समोरच्या संघासाठी देखील 4 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी दिला गेला. त्याच्यामुळे टाइमाचं कॅल्क्युलेशन क्रिकेटमध्ये मित्रांनो सातत्याने म्हटलं जातं, वक्त किसी का गुलाम नाही होता. वेळ कोणाचीच गुलाम नसते, वेळेच्या गुलामगिरीत मित्रांनो तुम्ही आम्ही चालत असतो. म्हणून प्रत्येक खेळाडूला वेळेचं भान असणं देखील तितकंच महत्वाचं, कारण वेळेला क्रिकेटच्या परिभाषेत खूप महत्व आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. माफ करा, 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि धावफलकावर आपण जर पाहिलं तर 7 धावा पाहतोय. नवीन बॅटर अर्थात प्रीताज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 14 चेंडू फुलटो चेंडू होतो, पर्वणी होती आहे, मात्र यावेळी चेंडूचा लाईन मिस केली गेली. अगदीच पंच आमच्याकडे वळत आहेत. गोलंदाजाला यावेळी दंडित केलं जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 अंमलात आणला जाईल. एक अवांतर धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते आणि आता मात्र पुढच्या चेंडूवर फ्री हिट पाहायला मिळेल. संपूर्ण स्पर्धेदरम्यान अगदीच कोणत्याही प्रकारचा नो बॉल डिलिव्हर केला जाईल तर प्रत्येक चेंडूवर प्रत्येक नो चेंडूवर आपल्याला फ्री हिट पाहायला मिळेल. फ्री हिट म्हटलं तर फलंदाज फक्त एकच पद्धतीने आउट आपल्याला होऊ शकतं, अर्थात रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज आउट होऊ शकतो. या चेंडूवर फ्रीडचा चेंडू पाहिला, त्याला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला. डीप लॉंग लेग रिझर्व मध्ये चेंडूला गॅदर केले जाते. थोडस खराब फिल्डिंग पाहायला मिळते. तुम्ही मात्र 2 धावा अर्जित करताना दोन्ही फलंदाजाला आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा कॉल देखील केला जातोय, मात्र फलंदाज तंबूच्या आश्रयाला परततोय. विकेटचं पतन सचिन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. सर मागच्या चेंडूवर पाहिलं ना तर लीझी क्रिकेट मित्र म्हणेल, कारण ज्या प्रकारे तिथे चेंडू अडवला गेला थोडस मिसफील पाहायला मिळालं, पण रनिंग बिटवीन द विकेट कॉर्डिनेशन थोडस कमी पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद झालाय. शेवटचा चेंडू अलॉंग द कार्पेट या चेंडूला खेळून काढले. पुन्हा एकदा डीप लॉंग लेग रिझर्व्हचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवर आलाय, चेंडूला गॅदर केलाय. आता मात्र जर पाहिलं तर एकदा वर्जित केले, 2 षटकांचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय आणि स्कोर कार्ड वर आपण 10 धावा पाहतोय. 2 षटकांच्या 5 सरासरीने आता मात्र 10 धावा अर्जित करण्यात बानेवाडी संघ यशस्वी झालाय. इथून मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा जाऊयात आमच्या डीजे मास्टर कडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत. थँक्यू. समाप्त झालाय. स्कोर कार्ड वर आपण 5 सरासरी 10 धावा लगावताना आतापर्यंत बानेवाडी संघाला पाहतोय.
मी तर म्हणेल की बानेवाडी संघाची खराब थोडीशी सुरुवात थोडीशी खराब आहे. अगदीच धोनी सलामी वीराने पाहिलं, सातत्याने येणारा प्रत्येक खेळाडू मोठी फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. मात्र या मैदानाचा विचार केला तर या मैदानात सकाळच्या सत्रात मी तर म्हणेन 34 स्कोर देखील डिपेंडेबल स्कोर राहिला आहे. अगदी त्याच अनुषंगाने खेळ होणं महत्वाचं आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. दरम्यान पहिल्या चेंडूला अलॉंग द कार्पेट ठेवून काढले, लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवर येत आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल देखील होतोय आणि दोन धावा सहजरित्या अर्जित देखील होत आहेत. दोन धावेने संघाचा धावपळ पुन्हा एकदा पुढे सरसावेल. आता मात्र 12 या धावसंख्येवर आपण स्थिरवताना पाहतोय. 12 क्रमांक म्हटला तर युवराज सिंग या खेळाडूचा जर्सी नंबर, ज्या खेळाडूने मात्र 2011 विश्वकप स्पर्धेत भारतीयांना खूप सगळ्या आठवणी दिल्या. अगदीच भारताचा वाघ कॅन्सरग्रस्त असताना देखील मैदानात लढला आणि केवळ लढलाच नाही तर संपूर्ण स्पर्धेचं मालिकावीर पारितोषिक देखील पटकावताना आपण या खेळाडूला पाहिलं. आणि याच खेळाडूचा जर्सी नंबर 12 दरम्यान आपण स्कोर कार्डवर पाहतोय. या चेंडूवर देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. मात्र मिस टाइम स्ट्रोक डीप लॉंग लेग रिझर्व वरून क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवर आलेत. एक धाव अर्जित झाली आणि या एका धावीने संघाचा धावपळ पुन्हा एकदा पुढे सरसावेल. आता मात्र 13 या धावसंख्येवर आपण स्थिरावताना पाहतोय. दोन चेंडूचा खेळ मात्र समाप्त झाला. इथून पुढे जर आपण पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ पहिल्या सत्रातील शिल्लक असेल आणि त्याच अनुषंगानं बानेवाडी संघाला खेळ करणं महत्वाचं आहे. अगदीच एक डिफेंडेबल स्कोर, फायटिंग स्कोर, एक प्लॅनिंग न खेळणं गरजेचं आहे. कारण चार गडी तंबूच्या आश्रयाला परतले जाणार. आता मात्र जर पाहिलं तर हरेश, माफ करा, अनिल आणि सचिन असे दोन फलंदाज मात्र खेळपट्टी दरम्यान आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा लाईन मिस केली जाते. जर आपण गाव टू गाव या क्रिकेटचा विचार केला तर फलंदाज सातत्याने ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न जास्त करतात, जास्त ओघ ऑनसाईडला असतो. मात्र सोफेर फटकेबाजी करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण सर्कलचं आपण हे संपूर्ण 360 व्ह्यूचं मैदान पाहतोय. अगदीच कॅपमध्ये चेंडू ढकून सिंगल डबलवर देखील धावफलक धावतो ठेवलं जाऊ शकतं. त्या अनुषंगाने आता मात्र फटका सजवला जातोय. अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल करताना मात्र गॅदर केलं जातोय. दोन धावा सहजरित्या अर्जित झाल्यात आणि या दोन धावेने संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. आता आपण 15 या धावसंख्येवर स्कोर कार्ड स्थिरावताना पाहतोय. या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 सरासरीने आता मात्र बानेवाडी संघ आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतोय. थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय. पाटवाडी संघाच्या गोलंदाजाचा आतापर्यंत दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन, केतन आणि आता मात्र तिसऱ्या षटकासाठी नंदूचा वापर केला जातोय. राईट ऑफ विकेटने नंदू पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. आता मात्र उडवून दिल्या झेलबाची नक्की संधी असेल. उंची जास्त पाहायला मिळते, लांबी कमी आहे आणि यावेळी मात्र पाहिला तर स्वेग झे टिपला जातोय. फलंदाज माघारी परततोय. विकेटचं पतन गॉन. थँक्यू डीजे संपर. येस, वन शॉट्स, एकदा नॉट आउट, एकदा मिळेल. हे क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडूने त्या ठिकाणी कॅच ड्रॉप केली, कोणाच्या लक्षात देखील आलं नव्हतं. मात्र नक्कीच रुपेश आपल्याला पाहायला, मी रुपेशचं कौतुक करेन. गेम ऑफ द स्पिरिट क्रिकेटला नेहमीच म्हटलं तर गेम ऑफ जेंटलमॅन आणि अगदीच रुपेशचं कौतुक होणं गरजेचं आहे. चला मित्रांनो, एकदा जोरदार टाया खेळाडूसाठी वाजवूयात. कारण या खूप चांगलं गेम स्पिरिट पाहायला मिळतोय. झेल ड्रॉप झाला, त्याने स्वतःने कबुली दिली की माझ्याकडून झेल ड्रॉप झालाय. एक धाव अर्जित झाली आणि एका धावीनं संघाचा धावपळ पुढे सरसावेल 16 धावसंख्येवर. चला पाटवाडी संघ, 15 मिनिटाचा अवधी तुमच्या दरम्यान दिला गेला, त्याच्यामुळे घाई करून तुमचं देखील काम आहे. मी विनंती करतोय चौथ्या चेंडू षटकासाठी प्रवीणला मात्र गोलंदाजी ट्रॅकवर उतरलं जात आहे. 4-3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय. 16 धावा. आता मात्र एक सन्मानजनक फायटिंग स्कोर स्कोरकार्डवर उभा करायचा असेल तर बानेवाडी संघाला या स्पर्धेदरम्यान अर्थात या षटकादरम्यान मोठे फटके येणं गरजेचं आहे. कारण तीन षटकाचा खेळ समाप्त झाला, एकही चौकार एकही षटकार मात्र संघ एक्झिक्यूट करू शकला नाही. या चेंडूला मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट डीप स्कोर लेग रिझर्व म्हणून क्षेत्ररक्षकाला मात्र इनफील्ड वरून या चेंडूला गॅदर केलं जात आहे. एक धाव अर्जित झाली आहे आणि या एका धावेने संघाचा धावपळ पुन्हा एकदा पुढे सरसावेल. आता मात्र 17 या धावसंख्येवर आपण हे स्कोर कार्ड स्थिरवताना पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीणला आणलं जात आहे. सचिनला आपण पहिल्या षटकादरम्यान पाहिलं 5 धाव खर्च केला. त्याच्यानंतर मात्र केतनने 5 धाव खर्चीचा केला. नंदू आलेत, माफ करा, केतन 7 धाव खर्ची केल्यात. पहिल्या षटकात 3 धावा आपण पाहिल्यात केतन आणि केतनच्या माध्यमातून 7 धाव खर्ची केल्या गेल्या. आता मात्र प्रवीणला गोलंदाजी ट्रॅकवर आणलं जात आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव, पुन्हा एकदा राऊंड द विकेटने गोलंदाज मार्गस्थ होतोय. या चेंडूला शफल झाले तर अगदीच रडार मध्ये चेंडू होता आणि त्याला उडवून दिले सीमारेषा पार. बिग अँड मॅक्सिमम हिट षटकार. एक खुदी राई
थँक यू, धन्यवाद डीजे. अगदी अनिलला जर आपण पाहिलं तर फटका सजवलाय अक्षरशः डीप लॉंग लेगच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर चेंडूला पाठवली. साधा वर्जी झाला, पुन्हा एकदा शपलावून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी उंची पाहायला मिळते, लांबी देखील पाहायला मिळेल का? मात्र काय, सुरेश डीपला जातोय आणि फलंदाज पुन्हा एकदा माघारी परतो. विकेटचं पतन घाई करूयात. 300 षटके आतापर्यंत प्रवीणच्या षटकातील संपवलं गेलंय. जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर काय फटका सजवलं होतं, त्या ठिकाणी फलंदाज अनिलला आपण पाहिलं. तिथं तिसऱ्या चेंडूवर देखील शफलआउट करण्याचा प्रयत्न झाला, थोडस एक्झिक्युशन कमी पाहायला मिळालं आणि तिथे मात्र फलंदाज माघारी परतलाय. पुन्हा एकदा राऊंड द विकेट ने गोलंदाज मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. आता मात्र पुन्हा एकदा झेल टिपला जातोय. फलंदाज आल्या पावली माघारी परतोय. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. आता मात्र गोलंदाज प्रवीण आपण ऑन हॅट्रिक पाहतोय. मुख्य दोन चेंडूवर दोन विकेट्स त्याने प्राप्त केले आहेत. आता हॅट्रिकचा बॉल घेऊन पुन्हा एकदा राऊंड द विकेट ना गोलंदाज प्रवीण मार्गस्थ होतोय. या चेंडूवर हॅट्रिकची संधी आहे आणि या ठिकाणी मित्र झेल झाला तर नक्कीच स्पर्धेची पहिली हॅट्रिक मात्र अर्जित केली जाते. प्रवीण मात्र आपल्या नावाची दखल घ्यायला लावतो. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक प्रवीणच्या नावावर पाहतोय. दरम्यान सेलिब्रेशन झालं पाहिजे. जाऊया डीजे मास्टर कडे, पुन्हा एकदा सुमधुर संगीत ऐकूयात. येस, थँक्यू, धन्यवाद. याच्यानंतर मी विनंती करतोय श्री गणेश आरसीसी परडेव परवडेवाडी संघ, त्याचबरोबरीने आई नवलाई देवी क्रिकेट संघ गौरववाडी, दोन्ही संघाच्या संघांना विनंती असेल चला आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करूयात आणि याच्यानंतर देखील आपल्या सामन्याला लगेचच सुरुवात केली जाईल. विद्यमान लढत आपण पाहतो, एका बाजूला पाटवाडी संघ पाहिला, एका बाजूला बानेवाडी संघ पाहिला. पाटवाडी संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला, अर्थात क्षेत्ररक्षणाचा निर्णय निवडला. प्रथम फलंदाजी करत असताना बानेवाडी संघाने 23 धावा लगावल्या, 24 धावांचा टार्गेट सेट केले गेल्या. अर्थात कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 20 चेंडूमध्ये तुम्हाला 24 धावा करणं देखील कंपल्सरी असणार आहे. त्याच्या आधी मी पुन्हा एकदा परवडेवाडी संघ आणि गुरववाडी संघ, चला दोन्ही संघाचे संघ नाही त्वरित आमच्या नाणेफेकी कक्षात येऊयात, टॉस करूयात आणि स्पर्धेला सुरुवात करूयात. विनंती करतोय परवडेवाडी संघ आणि गुरववाडी संघ, चला दोन्ही संघाचे संघ नाही आमच्या टॉस कापच्या नाणेफेकी कक्षामध्ये या. आपल्या दरम्यान आपण टॉस करूयात आणि या लगेचच या इनिंग मध्ये नंतर लगेचच आपल्या स्पर्धेला आपल्या सामन्याला देखील आपण सुरुवात करणार आहोत. विद्यमान लढतीसाठी चला थोडस माफ करा आमच्याकडून देखील मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. दत्तवाडी संघ त्याचबरोबरीने सोळेवाडी संघ, दत्तवाडी संघ आणि सोळेवाडी संघ दोन्ही संघाचे संघ नाईक त्वरित आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. आपल्या दरम्यान टॉस करूयात आणि लगेचच या सामन्याच्या दुसऱ्या उत्तरार्धानंतर आपल्या आयसीसी गोवल दत्तवाडी संघ विनंती करतोय. आयसीसी गोवल दत्तवाडी संघ त्याचबरोबरीने विजय ललित क्रिकेट संघ सोळेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल त्वरित आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. नाणेफेकी कक्षांचा पाहू शकता, इथे आपल्या दरम्यान टॉस करूयात आणि या सामन्याच्या दुसऱ्या उत्तरार्धानंतर आपल्या देखील सामन्याला आपण सुरुवात करूयात. दरम्यान या सामन्याचा विचार केला तर बानेवाडी संघाने 23 धावा धावफलकावर लागवले, 24 धावांचं टार्गेट सेट केले गेले. मात्र मित्रांनो, क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटच्या परिभाषेत नेहमी सांगितलं जातं कोणतंही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. तर नक्कीच क्रिकेटमध्ये चार षटका दरम्यान बरेचशा कारण आपण घडताना पाहिलं. आयसीसी गोवा दत्तवाडी वर्सेस विजय ललित क्रिकेट संघ सोडीवाडी दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे त्वरित. तत्पूर्वी एक छोटासा सत्कार केला जाईल. दरम्यान दुसऱ्या सतत काय घडेल, काय बिघडेल याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा केला जातो बदल. मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय मराठीचा आणखी गोड आवाज अर्थात आमचे साधे कॉमेंटेटर अविनाश काते सर. नाही आहे काते सर, आगे का को देखा हल सुराने के लिए ओ टू काते सर, धन्यवाद.
धन्यवाद ईशान सर, यापुढील समालोचन करतील काथे सर. तत्पूर्वी एक सत्कार करण्यात येईल ज्या आमच्या पंचकोशीतील नामवंत व्यक्तिमत्व सुहासदादा थोटम यांचं इथे आगमन झाले, त्यांचं मी शब्दसुंदाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कारण का या खेळाडूने मला एका मोठ्या व्यासपीठावरती माझा सत्कार केला होता. आज नशिबाने या स्पर्धेला ते उपस्थित आहेत. मी पण माझं भाग्य समजतो की माझा त्यांनी सत्कार केला होता. त्यांच्यासाठी मी एक त्यांचा छोटासा सत्कार करतोय. मी विनंती करतो जयव नवाळे साहेबांना, माझे भाऊजी, त्यांनी त्याचा सत्कार करायचा आहे. हॅलो हॅलो, थँक्यू कामटेकर सर आणि आमचे समालोचक मित्र कातुर्डे सर. एक समालोचन, उत्कृष्ट असं समालोचन करत असतात आणि मला या टुर्नामेंट साठी जी संधी दिली कामटेकर सरांचं मी धन्यवाद मानतो. चला जाऊया आपण एकदा मैदानाकडे. मैदानामध्ये सामना चालू आहे तो म्हणजे पाटणवाडी आणि बामणेवाडी. बाणेवाडी या संघाला विजयासाठी हवे आहेत. पाटवाडी या संघाला विजयासाठी हवे 22-4 कंपल्सरी चेसिंग असेल. स्ट्राईक साठी पण अंदाज गेले ते म्हणजे आमचे तेजस. एक मिनिट. तसेच या स्पर्धेला माझे फॅमिली मेंबर जयवंत नवाळे साहेब उपस्थित आहेत, माझे भाऊजी, त्यांचं सुद्धा शब्दाने हार्दिक स्वागत करतो. त्यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान केला जाईल. मी परशुराम पाणी यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा. स्टार्ट. स्ट्राईक साठी फलंदाज सज्ज झालाय तो म्हणजे तेजस आणि नॉन स्ट्राईकला आहे तो रूपेश. पाटणवाडी या संघाकडून फलंदाजीसाठी आलेत आणि गोलंदाजीसाठी आलेले आमचे अविनाश, ज्याने स्ट्राईक साठी फलंदाजीसाठी आले होते पण आता गोलंदाजीमध्ये काय काय कामगिरी करतायत पाहूया आपल्या संघासाठी. अचूक असा गोलंदाजीमध्ये टप्पा टाकला तो म्हणजे अविनाशने आणि याला पाटणवाडी या संघाला विजयासाठी कंपल्सरी हवे 24-24 आव संख्या हवी आहे पाटवाडी या संघाला. प्रथम गोलंदाजी करतोय तो म्हणजे आमचा अविनाश. अचूक टप्प्याचा मारा करतोय लॉंग स्ट्रेट ड्राईला मारलेला चेंडू. एक धाव घेण्यामध्ये यश. हो काय क्षेत्ररक्षण केलंय. दोन धावा परिपूर्ण केलेल्या आहेत. दोन धावा घेण्यामध्ये यश आलंय संघाला. त्याचबरोबर धाव संख्या होती ती म्हणजे 2. पाटवाडी या संघाची धाव संख्या होती 2. बिनबाद 2. कंपल्सरी जिंकण्यासाठी हवे 24. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय तो अविनाश. कुठेतरी फलंदाजीमध्ये कमी पाहायला मिळेल तशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करावी लागेल जर आपल्या संघाला विजयी करायचं. ओ लेग साईडला पटवला चेंडू. छत्रपतींचा चावा आणि संघाला मिळवून द्या 6 धावा. त्याचा टाया होत्या खेळाडूंसाठी. काय क्षेत्र षटकार टाकलाय आपल्या बॅट मधून तो म्हणजे तेजस. वैयक्तिक तेजसच्या धाव संख्या झालेली 8 आणि संघाच्या देखील झालेल्या 8. बघूया आता कोण कोणाची लावतो ती वाट. अविनाश कि तेजस. बिनबाद धाव संख्या झालेली आहे 8. पाटणवाडी या संघाची धाव संख्या झालेली आहे 8. 3 बॉल मध्ये धाव संख्या उभारली 8. काय फलंदाजी करतो. परत एकदा मारा गेलाय तेजसने. क्षेत्ररक्षण तैनात. ओ जेल चुटा मॅच चुटा. क्रिकेटमध्ये एकदा की जेल चुटली की मॅच चुटते म्हणून काय क्षेत्ररक्षण उत्कृष्ट करावा लागेल. परत एकदा तेजसला कुठेतरी एक जीवदान मिळतोय आणि तेजसची वैयक्तिक धावसंख्या होती ती म्हणजे 10 आणि जिंकण्यासाठी संघाला हवे 24-24. घणाघाती असा मारा करतोय अविनाशच्या गोलंदाजीवरती तेजस. मूर्ती लहान. परत एकदा स्ट्रेट राहिला मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षण तैनात. जेल बाद कुठेतरी एक जीवदान मिळालं होतं तेजसला आणि झेल घेतली तो म्हणजे आमचा पतू. प्रथम एश त्याचं नाव आहे. काय कधी कधी शॉर्टकट टाकण्याचं नाव टाकण्याचं आवड असते खेळाडूंना. 81 जर्सी नंबर ज्याने घातलाय. तत्पूर्वी याच्यानंतर जो सामना होणार आहे मला वाटतं आयसीसी गोव दत्तेवाडी आणि सोडेवाडी दोन्ही आमच्या पंचकृतीतील नामवंत संघ आहेत. मी दोघांच्या समोर टॉस करतोय. मी विनंती करतो कमलाकर बाणे यांना की टॉस करायचा आपण. कमलाकर बाणे एक मिनिट कॅमेरा देते.
तेजसची जागा भरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज, तो म्हणजे आमचा अक्षय। पाटवाडी या संघाची धावसंख्या झाली आहे 8, 1 बाद 10, 1 बाद 10 दुसरं षटक घेऊन येतोय। सूरज या टूर्नामेंट मध्ये पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली आपल्याला एनके चषक 2023, पहिली हॅट्रिक टाकली होती। आणि मी सांगावं असं वाटतं कारण बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजी मध्ये अचूक टप्पा टाकला तर एक गोल फलंदाज गार होऊन जातात, मग तसाच एक चूक टप्प्याचा मारा केला तो म्हणजे गोलंदाज सूरज। त्याच्या समोर आहे स्ट्राईकला फलंदाज रुपेश। पाहूया संघाला जर विजयी करायचा हवा असेल तर 24 धावसंख्या हवी आहे। प्रत्येक षटक हा 5 बॉलचा असेल, 1 रन घेण्यामध्ये यश आलंय पाटवाडी या संघाला। याचबरोबर पाटवाडी या संघाची धावसंख्या होते 12, विजयासाठी हवे आहेत अजून फक्त 12। कंपल्सरी चेसिंग असेल, पॉवर प्लेचा ओव्हर संपलेला आहे वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलेले आहेत सूरज। डावखुरा गोलंदाज परत एकदा लेग साइडला टटवला चेंडू, 1 धाव घेण्यामध्ये यश, दुसरा देखील गाव पूर्ण करतायत। पाहूया दुसरा धाव घेण्यामध्ये देखील पंच, 2 धाव घेण्यामध्ये यश, परिपूर्ण 2 धावावरती समाधान मानावले। त्याचबरोबर धाव संख्या होती ती म्हणजे 14, 7 साडेसात ते 8 रन रेटने फलंदाजी करतोय पाटणवाडी संघ। पाटवाडी संघ विजयासाठी हवे 24-24, वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक चालू आहे। याच्या एनके चषक 2023 च पहिला सामना चालू आहे आपल्या या टूर्नामेंटच आयोजन केलंय। या हो पंच अवांतर नाव देत आहेत सूरज पाटवाडी या संघाला। याचबरोबर धावसंख्या होती ती म्हणजे 15-15, चूक असा निर्णय दिलाय आमचे पंच। परत एकदा 5-6 पावलाचा रनअप, काय गोलंदाजी करतोय सूरज आपल्याला संघाला जर विजय। हॅलो धन्यवाद डीजे। 2023 एनके ट्रॉफी चषक आयोजकांचं परत एकदा मनपूर्वक आभार। आयोजन केलंय भव्य दिव्य असं आयोजन केलंय, अरे या विरार नगरीमध्ये एवढं मोठं आयोजन करणं शक्य नसतं, पण जर एकजूट असेल तर सदैव आपण एवढ्या मोठ्या टूर्नामेंट आपण आयोजन करू शकतो। अशी सदैव एकजूट तुमची असू दे बघा, म्हणजे आम्हाला या मैत्रीच्या दुनियामध्ये एक राजा माणूस म्हणून सापडला ते म्हणजे आमचे नरेंद्र कामटेकर सर। तर आमच्या गवळी समाजामध्ये आम्ही सदैव अशा टूर्नामेंट मध्ये समालोचन करत असतो, पण ही पहिलीच वेळ मला ज्याने संधी दिली असे आमचे कामटेकर सर। तर एकदा जाऊया मैदानाकडे, पाटवाडी या संघाला विजयासाठी हवे आहेत 24 आणि त्याची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 21-21। तिसरं षटक चालू झालंय, तिसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे सचिन। आपल्या संघाला जर विजय करायचा असेल तर प्रत्येक बॉल त्यांना हा डॉट काढावा लागेल। 5-6 पावलाचा रनअप, पण परत एकदा अवांतर धाव देत आहेत आपल्या गोलंदाजी मधून ते म्हणजे सचिन। पंचारणे असा अचूक निर्णय दिलाय वाईट।
याद बरोबर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 22-22. विजयासाठी फक्त गरज आहे ती म्हणजे 2 रनांची. पाटवाडी या संघाला परत एकदा लेग साइडला उंच असा टटवलेला चेंडू पाहूया. 2 रन घेण्यामध्ये यश आणि हा चौकार. एकदा इज ए मास्टर विजय झालेल्या संघाचं अभिनंदन आणि सहभागी झालेल्या संघाचं देखील अभिनंदन. पाटवाडी हा संघ विजयी झालेला आहे. 2023 एनके चषक ट्रॉफी मध्ये पहिला विजय त्याने प्राप्त केलेला आहे. अभिनंदन आणि सर्व सहभागी झालेल्या संघांचं देखील अभिनंदन. पुढील समालोचन मी विनंती करतो आमचे पहाडी आवाज तळदुळगे आमचे पर्व मित्र आणि आमचे गुरु मी कातुर्डे सरांना विनंती करतो की पुढील समालोचन आपण करावं. लावून नाही